मूंग डोसा बनवण्याकरिता लागणारे साहित्य: कढीपत्ता, अद्रक, 2 ते 3 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर. हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे. 5 ते 7 तास भिजवलेले 1 वाटी मूंग, 1/2 वाटी तांदूळ आपण हे भिजून ठेवायचे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून मग परत त्याला भिजवायचे. प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले मूंग आणि तांदूळ घ्यायचे. हिरवी मिरची टाकायची, थोडा कढीपत्ता, अद्रकचा तुकडा, कोथिंबीर, 1/2 चमचा जिरे, चवीनुसार मीठ. थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. छान बारीक मिश्रण तयार झालेले आहे. एका भांड्यात मिश्रण काढून घ्या. थोडं पाणी टाकून पुसून घ्या. डोसा बनवण्यासाठी तव्याला आधी तेल लावा. बारीक केलेले मिश्रण तव्यावर टाका. मिश्रण हलक्या हाताने तव्यावर पसरून घ्या. डोसाच्या बाजूने थोडं तेल सोडा, म्हणजे डोसा तव्याला चिकटणार नाही आणि छान फ्राय होईल. आता याला 1 मिनिट झाकण ठेवून वाफ देऊ. छान डोसा तयार झालेला आहे. आपण आणखी 1 डोसा तयार करून घेऊ. चारही बाजून तेल सोडून झाकण देऊन वाफ देऊ. छान डोसा तयार झालेला आहे. तयार आहे पौष्टिक मुंगाची डोसे. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.